या दोन दिवसांच्या संमेलनामध्ये मीच सांगतो की दोन कलाकारांवरती आम्ही अन्याय केलेला आहे. त्यापैकी एक म्हणजे काल ज्यांनी ऑर्गन वादन केलं ते पंडित विश्वनाथ कान्हेरे, त्यांना आम्ही अगदी कमी वेळ दिला. आणि दुसरे डॉक्टर विद्याधर ओक, त्यांना आम्ही अगदी कमी वेळ दिला. या दोन कलाकारांवर अन्याय केला याचं आम्हाला दुःख आहे. इथे जेव्हा तयारी चालू होती त्यावेळी मला कोणतरी विचारलं, हे काय डॉक्टर ते सतीला दबलजी नाही? तर म्हणतो हो, मुद्दाम दबलजी नाही. याचं कारण त्यांची तालाची वजू कमकोरी असल्याचा काही भाग नाही आहे, ते ताल सगळे कोळून केलेले आहेत. परंतु आज डॉक्टरांचा विषय हार्मोनियम आहे, आज डॉक्टरांचं हार्मोनियम वादन नाही आहे. कारण हार्मोनियम वादन आपण डॉक्टरांचं ठाण्यामध्ये आपण कितीतरी वर्ष ऐकतोय, याचा अर्थ पुन्हा परत त्याचा आनंद मिळणार नाही अशातला काही भाग नाही आहे. परंतु हार्मोनियम वाद्याबद्दलचा जो विचार आहे, कीबोर्ड संमेलन म्हणजे फक्त टटट वाजवायचं आणि बाजवायचं असं नाहीये, तर हार्मोनियम वाद्य या वाद्याविषयी सुद्धा संशोधन, संगोपन आणि संवर्धन असं कुमारजी नेहमी म्हणायचे, कलेच्या बाबतीत या तीन गोष्टींना फार महत्व आहे. तुम्ही संशोधन करू शकता, संगोपन करू शकता आणि संवर्धन सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. तर संवर्धन करण्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन ज्याला असं आपण म्हणतो, असं खूप मोठं संशोधन डॉक्टर विद्याधर ओके यांनी केलेलं आहे. थोडासा परिचय म्हणजे आम्हा सगळ्यांचे गुरु पंडित गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य, ते वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. अनेक पुरस्कार, ठाणे महानगरपालिकेचा ठाणे भूषण हा पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा बंडू भैया चौगुले हा पुरस्कार. हो डॉक्टर, मला माहिती नाही तुम्हाला, हा पुढे सर हे जे डॉक्टर आवडत नाही ते मला करावं लागतं, पण डॉक्टर तुमचा शिष्य म्हणून समजा तुमची आज्ञाशीर सहबंध, पुढची सगळी सूत्रं तुमच्या हातात. आणि माफ करा, तुम्हाला कमी वेळ दिला, 20 मिनिटं तुम्हाला दिले, त्याबद्दल मी म्हणून मी आज घड्याळ घेऊन घेऊन आलो नाही. पुढची सूत्र तुमच्याकडे ठीक आहे. सुरुवातीला मी म्हटलं होतं निदान मला एक तास तरी द्या, 60 मिनिटं, त्याची मग कागदावर 40 झाली आणि आता 20 झाली, हरकत नाही. साधारणपणे कॉन्फरन्सेसमध्ये पुढे पुढे जशी वेळ जाते तसे पुढच्या कलाकारांना कमी कमीच वेळ मिळतो असो. पण चांगलं आहे, 20 मिनिटांमध्ये आता आपल्याला हार्मोनियम या वाद्याबद्दल काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. आणि माझी अशी एक इच्छा आहे की विशेषतः तरुण वादक इथे कोण आहेत त्यांनी जरा हात वर करा. हार्मोनियम वादक बरेच आहेत ना इथे, हरकत नाही. जरा फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी इथे. भारतीय शास्त्रीय कारण याच्यावर काल माझं आता पुण्यामध्ये जवळजवळ 1.5 तास लेक्चर झालं विज्ञान, म्हणून काल मी येऊ शकलो नाही. हा विषय फार मोठा आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये हार्मोनियम वादकची भूमिका बजावत असत त्या भूमिकेमध्ये आता प्रचंड मोठा बदल होण्याची गरज आहे. हार्मोनियम हे वाद्य तुम्हाला माहिती आहे, गेल्या शतकामध्ये भारतामध्ये आलं आणि त्याच्यानंतर गेली जवळजवळ 160-170 वर्ष सर्व प्रकारच्या भारतीय संगीतात रुजलं. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये ते वाद्य आल्यानंतर त्याच्यावर फार मोठमोठे आरोप झाले की हे युरोपियन ट्युनिंगचं वाद्य आहे आणि म्हणून भारतीय संगीताला हे वाद्य योग्य नाही, आणि तो आरोप 100% योग्य होता. ज्या वेळेला मी गोंधळांच्याकडे शिकायला लागलो त्यावेळेला मी हे विचारायचो की हे बँड का झालं, तुम्हाला सांगण्यात यायचं की टेम्पर्ड वाद्य. टेम्पर्ड म्हणजे काय ते कोणाला सांगता येत नसे, मोठमोठ्या गायकांना सुद्धा सांगता येत नसे. याचं कारण त्यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास केला नव्हता. संगीतामध्ये दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे परफॉर्मन्स आविष्कार आणि दुसरं म्हणजे शास्त्र. ती परफॉर्मिंग आर्ट आणि त्याचं परफॉर्मिंग सायन्स आहे त्याच्या मागे. म्हणजे जसं आपल्याला आईसबर्ग दिसतो पाण्याच्या वर, आपल्याला एक सप्तमांश आईसबर्ग दिसतो आणि 7-8 अष्टमांश हा खाली असतो त्याच्या, तसं संगीतामध्ये सुद्धा जे दिसतं जे ऐकू येतं ते 1/7 अंश आहे, 7-8 अंश त्याच्या खाली. त्यामुळे शास्त्रीय संगीतामध्ये व ही पेटी आमच्या बरोबर नाही, तंबोऱ्या बरोबर तिचं काही लग्न होऊ शकत नाही, याचं कारण काय हे कोणी निश्चितपणे सांगू शकत नव्हतं. मला तर वाटायचं की हा टेम्पर्ड शब्द हा बरोबर आहे का, हे खरं टॅम्पर्ड असावा असं मला वाटायचं. टॅम्पर्ड असेल आणि मग कोणतरी गुजराती माणसाने ते टेम्पर्ड केलं असेल,
परंतु तसं नव्हतं. हे 12 टोन इक्वी टेम्पर स्केल म्हणून युरोपमध्ये जे स्केल आहे त्या युरोपियन स्केलचे 12 स्वर या हार्मोनियममध्ये 1840 मध्ये बसवले गेले. ती हार्मोनियम ज्या वेळेला इथे आली तेव्हा प्रचंड मोठा गोंधळ झाला, कारण आपल्या लोकांचे म्हणजे त्यांचं गणित आणि फिजिक्स ते काही शिकलेले नव्हते, परंतु त्यांचं कान आणि मेंदू प्रचंड तयार होता आणि त्याच्यामुळे त्या हार्मोनियम मधले 12 च्या 12 स्वर हे भारतीय संगीताला अयोग्य आहेत हे त्यांच्या लगेच लक्षात आलं. मी काय वाक्य म्हटलं आता? आता आपण जे मगाशी ऐकत होतो फ्युजन, हे सगळं कीबोर्ड वर फ्युजन चाललं होतं, ते सगळं 12 टोन इक्वी टेम्पर्ड स्केल आहे. काय म्हणायचं त्याला? 12 टोन इक्वी टेम्पर्ड युरोपियन स्केल आहे. आता ते स्केल चांगलं आहे की वाईट आहे हा प्रश्न आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला ते स्केल संपूर्ण चूक आहे याचं कारण त्यापैकी 12 च्या 12 स्वर हे भारतीय संगीताला अयोग्य आहे. याचं कारण हे 12 च्या 12 स्वर हे तंगोऱ्यातून येणाऱ्या षडजाशी सुसंगत नाहीत, म्हणून ते अयोग्य आहेत आणि म्हणून या वाद्यावर बंदी आली आणि म्हणून ती बंदी योग्य होती. पण त्याच्या पुढे नंतर मग 30 वर्ष झाल्यानंतर एवढे हार्मोनियम वादक एवढं पॉप्युलर वाद्य आणि नाही कसं म्हणायचं, म्हणून मग ती थोडीशी रिलीज केली आणि हे सगळे प्रकार झाले. परंतु आज 2000 वर्षापूर्वी भरतापासून आणि त्याच्याही आधी 200-400 वर्ष दत्तील नावाच्या मोठ्या कर्नाटक संगीताने आपल्याला ज्या 22 श्रुती सांगितल्या आणि त्याच्यानंतर आजपर्यंत भारतामध्ये प्रत्येक शतकामध्ये एक माणूस झालेला आहे की ज्याने परत अरे आपले 22 स्वर बघा, आपले 22 स्वर बघा हे परत परत सांगितलं, ते 22 स्वर आज आपल्याला उपलब्ध झालेले आहे. गेली जवळजवळ 12 वर्ष आता 14 वर्ष झाली हे संशोधन माझं चालू आहे आणि आज आपल्याला 22 श्रुतींची हार्मोनियम ही आपल्या हातामध्ये आहे आणि आज थोड्या वेळानंतर सुधीर यादवी प्रत्यक्ष त्या हार्मोनियमवर वादन करणार आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर ओकांनी हे संशोधन केल्यानंतर लोकांचा असा प्रचंड गैरसमज झाला आणि आहे आणि काल मी पुण्यामध्ये तेच सांगितलं की हे माझे स्वर नाही, हे भारतीय शास्त्रीय संगीताचे स्वर आहेत. मी फार तर काय केलं असेल तर ते डिस्कवर केलेलं, हे इन्व्हेन्शन नाहीये, ज्याच्यावर माझा शिक्का नाहीये, कोणाचाच शिक्का नाही. याचं कारण असं की हे आपल्या लोकांनी स्वरासाठी, नादासाठी आणि श्रुतीसाठी हे 3 शब्द आपण वापरले. म्युझिकल नोटसाठी इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? म्युझिकल नोट. भारतामध्ये आपण काय म्हणतो? नाद, श्रुती आणि स्वर. आता हे 3 का शब्द आले? आता ही पेटी आहे, आज तबला होऊ शकतो का? हेच व्हायोलिन होऊ शकतं का? नाही. पेटी, तबला, व्हायोलिन हे जसे 3 शब्द आहेत कारण त्या 3 शब्दांचे अर्थ वेगळे, त्याप्रमाणे नाद, श्रुती आणि स्वर या 3 शब्दांचे अर्थ वेगळे आणि त्यामुळे हे स्वर आपल्याकडे प्रचलित झाले. त्याचा अर्थ आता मी तुम्हाला सांगतोय. ज्या वेळेला आपण एखादी तार घेतो आणि ती तार एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत वाजवतो म्हणजे अशी ती तार वाजेल म्हणजे हाय टू लो फ्रिक्वेन्सी, अशी ती तार वाजेल. या हे आता असंख्य नाद झाले कारण ह्याच्यापैकी कुठेही जर आपण थांबलो कुठेही मी जर थांबलो तर आपल्याला संगीताचा अनुभव येतो आणि तारेतून येणारा आवाज आपण गळ्याने गाऊ शकतो, त्याचं अनुरणन होत. अनुरणन होत म्हणजे आता जेव्हा आपण म्हणतो ब ला अनुरणन नाहीये पण ओ ला अनुरणन आहे. हे अनुरणन होतं म्हणजे ती फ्रिक्वेन्सी जेव्हा जास्त वेळ आपल्याला ऐकू येत राहते त्यावेळेला ती आपल्याला समजू शकते आणि आपण गाऊ शकतो, म्हणून संगीताचा अनुभव येतो, म्हणून त्याला नाद म्हणतात. आता एका तारेवर नाद किती आहे? अनंत नाद आहे. आता अनंत नाद आणि आम्हाला स्वर किती ओळखू येतात? पृथ्वीवर कुठच्याही माणसाला, मग तो चीनी असो, अमेरिकन असो, भारतीय असो, आफ्रिकन असो, कोणी असो, कारण त्याचा कान परमेश्वराने बनवलेला आहे, बायोलॉजिकली सेम आहे. त्यामुळे
पृथ्वीवरच्या कुठच्याही माणसाला सा ते सा या अंतरामध्ये फक्त 12 स्वर प्रकार ओळखू येतात. 12 स्वर नव्हे, स्वर याचा अर्थ वेगळा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. 12 स्वर प्रकार ऐकू येतात, म्हणजे हा सा असेल रे कोमल रे, हा स्वर नाही, हा स्वर प्रकार आहे. मग स्वर म्हणजे काय ते मी सांगणार आहे. पण हे 12 प्रकारचे स्वर प्रकार म्हणजे सा नंतर हे 12 प्रकार आपल्याला ओळखू येतात कुठच्याही माणसाला. आज किंवा याच्यानंतर 10,000 वर्षांनी सुद्धा एकही मनुष्य असणार नाही पृथ्वीवर ज्याला 13 स्वर संगीतोपयोगी करून म्हणता येईल. म्हणजे हा सा आहे, याच्या मधला स्वर कोणीही संगीतोपयोगी म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताला, कारण जगात अनेक प्रकारचे संगीत आहे, मी जे प्रायमरी बोलतोय ते भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल बोलतोय, तो आपल्याला करता येत नाही कारण माणसाला ओळखताच येत नाही तो स्वर. आणि त्यामुळे 12 स्वर आहेत. आता 12 स्वर आणि मग 22 श्रुती म्हणजे काय, तर गमत बघा काय झाली. हे जे 12 स्वर झाले, पुढचा आला कोमल रे. आपल्याला वाटतं हा कोमल रे, इथे कोमल रे वाजव, दोन्ही कोमल रे आहेत बरोबर. सहा लागत सहा 15 मिनिटात कसं करायचं प्रश्न आहे, पण ठीक आहे. हा पुढचा या कोमल रे, कोमल रे बरोबर, शुद्ध रे, शुद्ध रे कोमल ग, शुद्ध ग. पण आता गंमत काय ते बघा, दोन्ही एकदम वाजवलं की दोघातला फरक कळेल. दोघांना एका प्लॅटफॉर्मवर आणायचंय म्हणजे उंची कोणाची किती ते कळतं, एका पायरी वर आल्याशिवाय कळत नाही. दोन पायऱ्यावर दोन माणसं उभी आहेत, कुठचं कोणाचा कुठचा उंच आहे कळणार नाही. एका पायरीवर आणा, आता काय होतंय तू बंद करतो जरा. ऐकू येतंय तुम्हाला स्वराचं आंदोलन, याचा अर्थ दोन्ही फ्रिक्वेन्सी मॅच नाही आहे. हा कळतंय बरोबर. सगळ्यात जास्त इकडे हा गंधार आहे, गंधाराला प्रचंड फरक आहे. मध्ये सगळ्यात कमी फरक आहे बघा. हा ध मध्ये परत जास्त फरक आहे. आता हे फरक कशामुळे होत आहे, तर हे वाद्य गणिताने तयार झालं आणि हे वाद्य नैसर्गिक तयार झालंय. नैसर्गिक याचा अर्थ असा, आपलं सगळं संगीत हे षड्ज गंधार पंचम, षड्ज गंधार पंचम या तीन स्वरांच्यावर अवलंबून आहे. कारण तानपुरा तुम्ही छेडला की आपल्याला काय ऐकू येतं, षड्ज गंधार पंचम. हे षड्ज गंधार पंचम निसर्गातून एका तारेतून जे येतात ते 100 125 150 या फ्रिक्वेन्सी मध्ये निसर्गाने करून ठेवले. त्यामुळे इतका प्रचंड फरक होतो. आता इथे साधक वाजवूया आपण, एकदम नीट ऐका. जर थोडा दिला लावड त्यांचा थोडा बाहेर. आता इकडे ऐका, आवाज जरा नको प्लीज. हा
स्वर वाजतात. कळत नाही इतके मिस झाले. इकडे परत आहे का? कळतय? काही फरक आहे कानाला का? नाही आहे. इथे काय येत कसं ऐकवत आहे? याचं कारण इथे 100 ला 125 ला 150 हे प्रमाण या पेटीमध्ये आहे. या पेटीमध्ये ते प्रमाण नाही. 100 ला 126 ला 149.83 हे इक्विटेम्पर स्केलचं प्रमाण आहे. इक्विटेम्पर स्केलला करेक्ट नाही, भारतीय संगीताला नाही. त्यामुळे आमचे साधप बिघडले. आता मधा सा फरक कळतोय जरा हात वर करा, कारण मला काहीच कळत नाही तुमच्याकडे बघून. फरक कळतोय ना चांगला व्यवस्थित? म्हणजे मधच हा आमचे बिघडले. आता पनीर आहे वर. याचा अर्थ सर्व स्वरांमध्ये सारखं अंतर असलेली पेटी किंवा स्केल. ते अंतर एक्झॅक्टली 5.94631% म्हणजे कुठचाही स्वर तुम्ही सुरू करा, त्याच्यानंतर त्याचा पुढचा स्वर हा तेवढ्याच अंतरावर. म्हणजे काळी चार पासून काळी तीन तेवढ्याच अंतरावर आहे, काळी दोन पासून सफेद तीन तेवढ्याच अंतरावर आहे, आणि त्याच्याही पुढचा स्वर तेवढ्याच अंतरावर आहे, त्याच्याही पुढचा स्वर तेवढ्याच अंतरावर आहे. त्यामुळे होतं काय की ही पेटी मध्ये तुम्ही साधप ज्याला आपण प्युअर कॉर्ड म्हणून प्युअर कॉर्ड वाजवला की तो कुठच्याही स्वरात सारखाच बेसूर आहे. त्याला इम्परफेक्ट कॉर्ड म्हणतो आपण. इम्परफेक्ट कॉर्ड बिकॉज इट इज नॉट परफेक्ट, इट इज नॉट नॅचरली परफेक्ट. म्हणजे इव्हन इंग्रजीमध्ये आणि इव्हन त्याला वेस्टर्न क्लासिकल मध्ये सुद्धा इम्परफेक्ट कॉर्ड म्हणतात. हा जो कॉर्ड आहे हा परफेक्ट कॉर्ड आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की सारेगम पदरीचा सगळेच स्वर बिघडले. म्हणजे या पेटीवर आपण संगीत ऐकू शकू, पण भारतीय शास्त्रीय संगीताला ती योग्य नाही. कारण षडज सुरू केला तिकडे बघ, जरा सगळं हे सुरू कर. तुम्ही 41 तार घ्या, 27 घ्या, सरोचे घ्या. दुसरं असं की हे जे नैसर्गिक स्केल पेटीमध्ये आता आपण बसवलेलं आहे, हे स्केल एका तारेवर कुठच्याही तारेवर तसंच वाजतं. व्हायोलिन असू दे, सतार असू दे, सरोद असू दे, एकतारी असू दे, घरचा तंबोरा असू दे, 80% गंधार वाजणार, 100% षड्ज वाजणार. 22 च्या 22 स्वरांची अंतर माझ्या वेबसाईटवर आपण दिलेली आहे. वेबसाईटवर मी तारेवर वाजवून दाखवलेली आहे आणि ती टक्के अंतर सर्व तारांच्या वर म्हणजे सर्व वाद्यांच्यावर तशीच राहतात हे मात्र कोणाला माहिती नाही. आता ही 22 तयार कशी झाली बघा. याच्यात स्वर किती झाले? 12. 12 पैकी 2 स्वरांना आपण अचल म्हटलेलं आहे, ते प आणि सा. म्हणजे तो अजिबात हलत नाही, प आणि सा. बाकी स्वर किती राहिले? 10. या प्रत्येक स्वराला तारेवर निसर्गाने एक बिंदू दिलेला नाही. पंचमाला आणि षडजाला काय दिलाय? एक बिंदू दिलाय. पण या 10 स्वरांना निसर्गाने तारेवर एक जागा दिलेली आहे, रुंद स्पेस दिलेली आहे, बँड दिलेला आहे, रिजन दिलेला आहे. त्याला आपण म्हणतो स्वरक्षेत्र.
म्हणजे सहा पासून सुरू झाला होता तारेवरचा स्वर की आपण कोमल रिषभाला अरे इकडे आला आणि कोमल रिषभ हा छान सुंदर लागला. कोमल रिषभ सुरू झाला, पुढे गेलो कोमल रिषभ कंटिन्यू झाला कंटिन्यू झाला कंटिन्यू, एका पॉइंटला कोमल रिषभ संपला. त्याच्या पुढे गेलं की काय सुरू होईल सांगा, बरोबर शुद्ध रिषभ सुरू होईल. तो तिसरा पॉइंट झाला, त्याच्यानंतर शुद्ध रिषभ संपला, त्याच्या पुढे काय सुरू होईल कोमल गंधार सुरू झाला. कोमल गंधार संपला, त्याचं स्वर क्षेत्र संपलं, जागा संपली की तो संपला. या प्रकारे दहा स्वरांना किती दोन बिंदू आले, सुरू झाल्याचा आणि सुबंध झाल्याचा, किती पॉइंट झाले दोन. दहा दुणे वीस अधिक एक षड्य एक पंच बावीस. कळलं सगळ्यांना? हे एक वाक्य जरी कळलं तरी सुद्धा आपलं 15 मिनिटाचं तुमच्या काय म्हणतो पुढच्या 15 वर्षाचं काम झालं. परत म्हणून हे रिपीट करतो एवढीच गोष्ट, चालेल ना मला? आणि घड्याकडे माझं लक्ष राहणार नाही, तुम्ही मला वेळ झाली की हाकलून द्या. षड्य षड्यानंतर तारेवर आपण बाजूने वाजवत गेलो की सर्वप्रथम म्हणजे आता बघा माझा आवाज जरा सहन करून घ्या. सा सा चालणार आहे, कारण आपण जिथे कोमल रिषभ सुरू गेलो नाही हो. चालेल, कळत तुम्हाला काय होतं सहा पासून आपण, पण सा इथे ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही निसर्गाने ठरवली, त्यात अंतर निसर्गाने ठरवलंय. आणि ते तुम्ही तुमच्या तारेवर वाजव नाही तर मी माझ्या तारेवर वाजव, ते तसंच येणार आहे. त्याचं कारण ते नैसर्गिक अंतर आहे, कळतंय तुम्हाला बरोबर? त्यामुळे ही जी अंतर आपल्याला या संशोधनानंतर सापडली, जी आपण डॉक्युमेंट केली, जी आपण त्याचं फिजिक्स मॅथमॅटिक्स सगळ्यांना सांगितलं, तारेवर कशी वाजवायची हे सगळ्यांना सांगितलं, ते आपण ह्या पेटीमध्ये कसं बसवलंय ते तुम्हाला सांगतो. आणि ते तुम्ही आणि त्याचा उपयोग सांगतो काय. आता हे बघा, आता हा पहिला कोमल रिषभ आहे म्हणजे उतरा आणि चढा, उतरा आणि चढा असे प्रत्येक सूर येणार ना दोन्ही दोन दोन म्हणजे काय, उतरा आणि चढा, उतरा आणि चढा. आता हा उतरा, आता मी चढा लावतो ते पहा, त्याला खाली नॉब दिला तो मी ओढतो म्हणजे स्वरातला फरक बघा. हा कोमल रिषभ आहे सुरू झाला, फ्रिक्वेन्सी वाढवत गेल्यावर आता शुद्ध रिषभ. याच्या प्रकारे नॉब फक्त दिलाय तुम्हाला, चढी श्रुती हवी असेल तर तुम्ही फक्त नॉब आधी ओढून घ्यायचा. आता लोक मला विचारतात की ओढावडी करायची कधी, याचा अभ्यास घरी करायचा. आणि याचं प्रचंड महत्वाचं कारण आहे, म्हणजे लोकांना वाटतं हे उगीच एवढं सूक्ष्म फरक आहे त्याच्यात काय कशाला पाहिजे हे सगळं, तर कशाला पाहिजे ते 2 मिनिटात दाखवतो. हा मग अशी आपल्याकडे इथे हंसध्वनी वाजवला ना, तर आता हा बघा हा उतरारे आहे. हा काय रे, मग प आणि रे हे एकदम वाजवलं तर छान संवाद झाला पाहिजे की नाही, षड्य पंच म्हणणार ते प चा रे. बघा आता आहे का संवाद? नाही आहे संवाद, कारण उतरे आरेचा पंचमा बरोबर संवाद नाही. आता वाजवता वाजवता मी नॉब ओढतो म्हणजे काय होतंय पहा, पण तो उतरा आहे तो चालणार नाही आपल्याला, टेम्पर्ड मधला या दोन्हींच्या मधला आहे.
हा जो आहे हा दोन्हींच्या मधला आहे आणि तो आपल्याला का उपयोगी नाही तेही सांगतो. आता हा जो चढार आहे पाची स्वर वाजवतो मी पनी सारे का तुम्हाला कळणार नाही. याच कारण त्याचं नॅचरल ब्लेंडिंग आहे. हे जरा नीट ऐका, हे स्वरमंडळ सुरू झालं तिथे वाजवता काय होत बघ. हॅलो हॅलो कारण सगळे स्वर एकमेकांची विसंवादी आहे. आता हा चढारे आहे जो पंचमाशी संवादी आहे. पण मग हा उतरारे पाहिजे कशाला तुम्ही विचारणार. हा पाहिजे कशाला फक्त हा मग दुसरा रे हा कशाला तोच ठेवूया ना. छान पंचमाशी संवादी येतो. अरे नाही चालत दोन लागतात आपल्याला. का लागतात दोन ते दाखवतोय. आता आपल्याला रागसंगीतात असं सांगितलंय की रागामध्ये मध्यम किंवा पंचम यापैकी कुठचा स्वर प्रॉमिनंट आहे हे आधी आपण शिकायला लागतो. रागामध्ये म किंवा प प्रॉमिनंट आहे हे आपल्याला खूप आधीपासून शिकवलं गेलं. पण त्याचं कारण आपण माहिती नव्हतं. मध्यमाधिष्ठित रागामध्ये म्हणजे मध्यम जिथे पॉप्युलर आहे तिकडे आपण आता हा ऋषभ वाजवूया. म्हणजे कसा तो बरोबर आहे का बघूया. चढा ऋषभ जो पंचमा बरोबर होता म्हणजे आता हे सगळं पंचमावरून चाललंय. आता आपण मध्यमाला येऊया. आता तुम्ही हे शेवटचं ऐकाल की बरोबर आहे म्हणून कारण तुम्हाला फरक मी दाखवला नाहीये. म्हणजे हे साधप झाले पाहिजे. आपल्या भारतीय संगीतामध्ये कुठचंही भागेश्री मध्ये म नी रे म्हणजे निरे म हा जो कॉर्ड आपण वाजवतो तो परफेक्ट साधप झाला पाहिजे तर आपला भागेश्री नाही तर टेम्पल्ड भागेश्री. आता निरे म बघा काय होत आहे. हे सुद्धा तुम्हाला ओके वाटतंय कारण आपण 200 वर्ष हेच ऐकतोय. हे सुद्धा तुम्हाला ओके वाटतंय कारण 200 वर्ष आपण हे काय ऐकतोय. काय ऐकायला पाहिजे ते ऐका. आता मी आता वाजवत डिझोनन्स आहे कळतंय का तुम्हाला विसंवाद आहे. आता ऐका परत ऐका. हा चढार आहे आणि त्याचा उतराने केल्यावर काय परफेक्ट साधप होतोय बघा. ते बंद कर अंतर बंद कर नीट कळेल. परत इकडे बघा. आता कळेल तिकडे वाजून इथे पहा. परत किती स्वर वाजतात कळणार नाही तुम्हाला. आता हा रे का पाहिजे कारण हा रे हा ध चा मध्यम म्हणतो परफेक्ट. इकडे बघा हा गोमल दिशा तसा गंधार म्हणतो परफेक्ट आणि हा शुद्ध मध्यमाचा दैवत बनतो. अहो षड्ज दैवत भाव आहे संवाद आहे षड्ज दैवत.
हे कोणालाही माहिती नाही असं मी म्हणू शकतो विधाने सरसकट, कारण इथे तर कोणालाच माहिती नाही ना की शर्ज दैवत ऐकलाय कोणी संवाद सांगा मला. छान, व्हेरी गुड. कुठे ऐकलाय? माझ्या गेल्या सवय याच्यामध्ये गुरुजीने शिकवलं बसला वंडरफुल. आय एम व्हेरी हॅपी शर्ज दैवत. पण सर्वसाधारणपणे शर्ज दैवत संवाद माहिती नसतो जो आपण आता ऐकणार आहोत. शर्ज दैवत साग साम साप हे आपण साधारण माहिती असतात, ते चुकीचे माहिती असतात पण सर्वसाधारणपणे माहिती असतात. पण साध आता इकडे बघा, हे जेव्हा आपण वाजवतोय त्यावेळेला किती स्वर वाजतात कळतंय तुम्हाला? कम्प्लीट इथे मर हे स्वर दोन स्वर इकडे आदित्य एक मिनिट. ज्या वेळेला पूर्वी मी असं डेमॉन्स्ट्रेशन एक 10-15 वर्षापूर्वी करायला लागलो त्यावेळेला सुरुवातीला मला लोकांनी असे आरोप केले की तुमची पेटी सुरेल आहे दाखवण्यासाठी तुम्ही ही बेजुरी करून आणले. आणि काल सगळं आदित्याने याच पेटीवर वाजवलंय आणि कालच्या मी आजच्यात आम्ही बेसुरी वगैरे केलेली नाही म्हणजे. पण सांगण्याचा मुद्दा इथे कुठचीही पेटी आपण घेतली जी टेम्पर्ड स्केल मध्ये आहे ती अशीच वाजणार आहे, त्याला काही इलाज नाही कारण ते स्केलच तसं आहे. इकडे बघा आता आता मोगरा फुलला आता हा दैवत आपल्याला कसा मिळणार? हा लदावाईच्या गळ्यात येतो म्हणून आपण म्हणतो वा क्या वा. हे साधप 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 ह्या सगळ्या रिलेशनशिप मधून भावे श्रुती तयार झाल्यात. कशा तयार झाल्यात वेबसाईटवर जाऊन बघा किंवा मला नंतर विचारा मी सांगू शकतो. ते इथे आता सांगायचं कारण नाही आहे. परंतु प्रत्येक स्वराचा जो त्याचा ऍब्सोल्युट फंडामेंटल मूलभूत तत्व षटगंधार पंचम आहे ते आपल्याला फक्त आज भावे श्रुतींच्या पेटीने सांभाळता येणार आहे. याच कारण ठोस रीतीने हे 22 वर संवाद दाखवून आणि रागात मध्येच दाखवून आज आपण फक्त या पेटीवर दाखवू शकतो. दुसऱ्या कुठच्याही वाद्यावर 22 श्रुती वाजवणारा आज कोणी नाहीये. ते आपल्याला फक्त या वाद्यावर दिसत आहे की बाबा हा आमचा हा भूपालचा दैवत आहे, हा आमचा बागेश्रीचा दैवत आहे. आता भूपाल मला ज्यावेळी देशकार वाजवायचा आहे त्यावेळेला हा दैवत चालणार नाही तर चढा दैवत लागेल. इकडे बघा हा दैवत आहे इकडे बघा गंमत. हा भोपाचा दैवत आणि हा देशकाळाचा दैवत. अरे षडजशी विसंबंधी हो याच कारण त्याचा संवाद आपल्याला ऋषभाबरोबर व्हायला पाहिजे. आणि म्हणून हा दह कुठून लागतो वरून देशकाराचा, कारण तो चढा आहे. आणि भूपाचा दैवत साध का? कारण तो खालचा आहे. त्यामुळे प्रत्येक गायनामध्ये आपल्याला रागांच्या मध्ये उतरी श्रुती खालून लागलेली दिसेल, चढी श्रुती कुठून लागलेली दिसेल वरून. आणि तिची नेमकी जागा आहे, अचूक जागा आहे जी कोणीही नाकारू शकत नाही. आणि सुरुवातीला लोक नाही म्हणाले म्हणजे काय वेगवेगळ्या कारणासाठी लोक म्हणतात ते बरोबर नाही म्हणू दे, परंतु आपल्याला माहिती आज खरी काय गोष्ट आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की आजच्या माझ्या थोड्याशा भाषणामध्ये मला एक गोष्ट सांगायची की आपल्या सर्व हार्मोनियम वादकांच्यावर आता फार मोठी जबाबदारी. वी हॅव हर्ड इनफ ऑफ नॉनसेन्स. आम्ही जेव्हा या बाजूला साथीला बसलो त्यावेळेला आम्ही खूप नॉनसेन्स ऐकून घेतलं भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल. मी भारतीय शास्त्रीय संगीताच्या पोटी बोलतोय, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. परंतु मी गातो तो रे आणि मी गातो तो ग आणि मी गातो ती पूर्व दिशा असं भारतीय संगीतामध्ये असू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला आज हे वाद्य उपलब्ध आहे.
आणि म्हणून हे वाद्य किती बरोबर आहे हे आज गायकांना समजून देण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आपण जर दिलं नाही समजवून तर दुसरं कोणीही हे काम करू शकणार नाहीये, कारण दुसऱ्या कोणाच्याही कडे हे वाद्य नाहीये आणि म्हणून दुसऱ्या कोणाच्याही कडे हमखास दाखवता येतील असे आपले 22 स्वर नाहीये, 22 श्रुती नाहीये, फक्त आपल्याकडे आहेत. आणि म्हणून हे काम करायची गरज आहे आणि हे काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे असं म्हणा. माझ्या बरोबर आता मी जिथे जिथे जातो तिथे तीच पेटी घेऊन जातो. तो राम मराठेमध्ये ज्या वेळेला राशीद खान गायला त्याच्या बरोबर 22 श्रुतींची पेटीच वाजली आणि त्याला कुठे काहीच त्याला पत्ता लागला नाही की काय सुरू तर बरोबर परफेक्ट येतात आणि येणारच ना. हे एकदा षड्य मध्यम दैव दिलं तो गोरख कल्याण गातोय. आता तंबोरा बंद केला तरी चालेल. तंबोरा बंद झाला तरी चालेल एवढं आता पॉवर आपल्या हातात हार्मोनियम वादकाची आलेली. परंतु ती आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आमच्या हातात पॉवर आहे आणि जर गायक आम्हाला कुठच्याही कारणासाठी म्हणत असेल नाही हे चूक आहे तर ते चूक नाहीये, हे त्याला समजून द्यायची जबाबदारी आमची आहे. हे काम आपण सुरू केलेलं आहे ऑलरेडी. मी म्हणून हार्मोनियम वादकांना शिकवत असतो सांगत असतो आणि त्याप्रमाणे आज इथे सुधीर आरती आलेले आहेत. उभा राहते शिव सगळ्या प्रोफेसर सुधीर यारगी हे इंजिनिअरिंगचे प्रोफेसर आहेत आणि माझे विद्यार्थी आहेत. आज सुरत आणि बडोदा आणि त्या रिजन मध्ये ज्यांच्या ज्यांच्याबरोबर ज्यांची ज्यांची गाणी होतात त्यांच्याबरोबर 22 श्रुतींची पेटीच वाजवली जाते सुधीर यारगी. त्यांनी ही पेटी आता मी तुम्हाला समजवतोय या पद्धतीने सर्व गायकांना समजावून ठोकून सांगितलेली आहे. उल्हास कशाळकरांच्या बरोबर त्यांनी जेव्हा ज्यावेळी पेटीच त्यांना दाखवली तेव्हा कशाळकरांचा त्याच्यावर विश्वास बसेना. घरी आले होते ते आणि ते म्हणाले अरे हा काय प्रकार आम्हाला माहितीच नव्हतो तो म्हणाला म्हणूनच दाखवतोय. तर म्हणाले नाही तू आपण आता असं करू ही पेटी घेऊन आपण आता हॉटेलवर जाऊया. मी उतरलो तिथे तिथे आपल्या सगळ्या टीमला दाखवूया. म्हणून उल्हास आता कशाळकरांनी पेटी घेतली आणि त्यांच्यासोबत त्या टीमला दाखवली. त्याप्रमाणे प्रोफेसर विवेक बनसोड नावाचे माझे दुसरे शिष्य आहेत तेही प्रोफेसर ऑफ इंजिनिअरिंग आहेत. ही इज अ प्रिन्सिपल ऑफ द बिगेस्ट इन्स्टिट्यूट इन उज्जैन. इंदूर आणि उज्जैन मध्येही येणाऱ्या सर्व गायकांना आता 22 श्रुतींच्या पेटीवरच गायला लागतं कारण हे दोघे जण तिकडचे दादा आहेत आणि आता तिकडे सगळ्या गायकांनी ही ऐकलेली आहे पेटी. आता मुंबईत सुद्धा हेच होईल. कधी होईल? आज मुंबईत वाजवणाऱ्याने जर हे येऊन ऐकलं तर ना आपण जर हे ऐकलंच नाही परत काय होणार? ते ह्या पेटीवर चाललंच आहे की सगळं. पण किती दिवस आपण हे ऐकून घेणार? आज म्हणून ही जबाबदारी आपण उचलायला पाहिजे असं मला वाटतं की सर्व गायकांना हे समजून देण्याची जबाबदारी आज हार्मोनियम वादकांच्यावर आलेली आहे आणि ती मला सांगण्याची म्हणजे एक थोडस काम मला आज विश्वनाथने इथे येऊन करून दिलं. मी म्हटलं वाजवत होतो नेहमीच मी आज थोडस बोलून तुला दाखवते बोलून सांगेन सगळ्यांना की काय आपण करायला पाहिजे तर ते आपण कृपा करून करावं समजून घ्यावं. मी हे सर्व काम माझ्या आनंदासाठी केलेलं आहे पॅशनसाठी केलेलं आहे याच्यात पैशाचा प्रश्न नाही. तुम्ही माझ्याकडे कधीही येऊन ही गोष्ट शिकू शकता. आता पेटी मी बनवत नाही म्हणून त्याला पैसे पडत आहेत म्हणजे पेटी जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर. परंतु ही पेटी एक पेटी चार स्वरामध्ये 22 श्रुती देऊ शकते. षड्ज कोमल निषाद मध्यम आणि पंचम म्हणजे आपण जर काळी एक काळी दोन काळी दोन घेतला तर काळी एक काळी दोन काळी चार काळी पाच तीस पेटी. त्याच्यानंतर सफेद एक सफेद दोन सफेद पाच सफेद दोन सफेद पाच सफेद सहा आणि काळी एक म्हणजे कोमल निशान षड्ज मध्यम आणि पंचम हे कुठचंही कॉम्बिनेशन तुम्ही निवडा. म्हणजे म्हणतात आम्हाला 12 पेट्या घ्यायला. अरे 12 कशाला एक पेटी घ्या तुम्ही जी सफेद सहा आणि सफेद दोन मध्ये वाचते. हल्ली कोण सगळेजण सफेद सहा आणि सफेद दोन मध्ये जातो? फार तर काळी दोन आणि काळी पाच मध्ये किंवा काळी चार मध्ये फार तर तुम्हाला दोन पेट्या ठेवायला लागतील. पण मात्र ज्या पेट्या ठेवाल त्याच्यामध्ये म्हणजे काय सरस्वतीची वीणा वाजेल तुमच्या हातात. तुमच्या हातात सरस्वतीला जे तुम्ही स्वर वाजवायला पाहिजे ते वाजतील. त्यामुळे ते सर्व तुम्ही वाजवावे आणि ह्या सर्व एका कार्याला आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या मोठ्या कार्याला हातभार लावावा असं मी आवाहन सर्व हार्मोनियम वादकांना करतो. आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये दुसरं सांगतो की हा रिसर्च सुरू असताना फार गमती जमती झाल्या. ही पेटी एकदा झाली आणि घरी माझं सारखं एक चालू असायचं. सॉरी कोमल ऋषभ आता वाजलाच आहे. 2 कोमल ऋषभ कशाला हे पण पटकन दाखवतो मग पुढे जातो. नाहीतर तुम्ही म्हणाल एकाच स्वराचे प्रकार दाखवले इथे वेळ नाहीये म्हणून.
उपनिषदाचं बघा अशा रागामध्ये आहे की ज्याच्यामध्ये तोडीमध्ये पंचम हा कमी आहे, कमी स्वरूपामध्ये आहे. आता याचं कारण असं की हा पंचम सॉरी मध्यम हा वर्ज आहे तोडीमध्ये, शुद्ध मध्यम हा स्वरच नाही आहे. म्हणून मध्यम नाही याचं कारण म्हणतो हा ऋषभ आणि मध्यम यांच्यामध्ये षड्ज गांधार संवाद व्हायचा व्हायला पाहिजे तो होत नाही. ऐका मध्यम बरोबर आहे का? परफेक्ट. कोमल ऋषभ आहे का? परफेक्ट. पण रे आणि म मध्ये संवाद नाही हवा म्हणून तोडीमध्ये मध्यम नाही. मात्र आपल्याला आणि हा तोडीचा ऋषभ हा उतर असल्यामुळे लागतो कसा खालून लागला. भैरवचा ऋषभ कसा लागतो सांगा मला, खालून का वरून? कुठून आलो? वरून आलो. याच कारण बघा, हा जो ऋषभ मध्यम संवाद आहे हा जो उतऱ्या ऋषभाने होत नाही तो चढ्या ऋषभाने कसा होतो ऐका. त्याचा मध्यमामध्ये संवाद झाला पाहिजे मध्यमा बरोबर. आणि म्हणून चढा जो ऋषभ आहे तो लावला कसा जातो गम रे. आणि तो चढा आहे म्हणून वरून खाली हळूहळू वळून या आणि ऋषभाला आलात की थांबा हे सांगण्यासाठी ती मिंड आहे. युगीच मिंड दिलेली नाहीये त्या. गम रे असं का नाही? गम रे सा रे गम पम गम रे सा गम र द का सणा दळवत तू निशाणावरून लावायचा आहे. कारण निशाण त्याची वरती आहे तिथून लावायचा आहे. कारण हा ऋषभ चढवला इकडे बघा की त्याचा पंचम दैवत आहे हा उतर अजून चालत नाही तोही चढवायला लागतो इकडे बघा. आणि मग रे मध साडे चार हा कॉर्ड काय होतो बघा परफेक्ट कॉर्ड. म्हणजे ज्याच्याप्रमाणे आपल्याला परफेक्ट कॉर्ड झाला त्या प्रकारे हे कधी होईल जर आपण ऋषभ आणि दैवत चढवले तर. मध्यमाची जागा फिक्स आहे. ऋषभ दैवत आपलं बघा ऋषभ दैवताची जागा ऋषभ दैवताची जागा चढवली त्या स्वरात सांगतो उठतोय. तर हे तुम्हाला कळलं काय सांगतोय? म्हणून भैरवामध्ये ही स्टाईल बिल नाहीये ती गरज आहे. जाऊ शकतो आपण कारण सड्या दैवताचा षड्ज हा परत करणार म्हणतो त्यामुळे जिथे जिथे ही रिलेशन षड्ज गांधाराची आहे तिथे त्या प्रकारे चलन दिलेलं आहे. आणि म्हणून खाली गम रे गम वरून दोन्ही चढे आणि तोडीमध्ये याच्या बरोबर उलटी दैवत कुठून लागतोय? वरून लागतोय. आता वरून लावता येईल पण ते चुकीचं आहे.
खरंतर हे दोन र म्हणजे दोन्ही दैवत जे तोडीमध्ये मध्यमाबरोबर संवादी नाहीत म्हणून उतरे आणि मध्यमाबरोबर संवादी आहेत म्हणून जडे भैरवामध्ये अशी भारतीय संगीताची सबंध भूमिका ही अशी वैचारिक आणि गणिती परफेक्ट आहे असं आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे. हे करताना आदित्यची मुलगी 3 वर्षाची होती तेव्हा आजूबाजूला फिरत होती आजोबा आजोबा काय करतात आणि माझं आपलं चालू होत नाही हा बरोबर आहे तू बरोबर आहे आणि हे करता करता काय झाली गम्मत उत्तरी श्रुती आणि चढी श्रुती याच्यामध्ये नॉब आला आणि थांबलो तिथे आणि असा आवाज यायला लागला. मग मी म्हटलं अरे हे काय झालं आपलं बघूया सगळे स्वर लावून बघूया ती म्हणाली वैष्णवी आजोबा पेटी ललती आहे का असं नवीनच आवाज यायला लागलाय तर तो प्रकार झाला आणि मग काय जादू झाली बघा काय झालंय काय झालं आता अकॉर्डियनचं जे प्रिन्सिपल आहे ते सुद्धा भारतातून चोरून नेलेलं आहे. प्रिन्सिपल काय अकॉर्डियनचं की दोन्ही स्वर एका वेळेस वेळेला वाजते अकॉर्डियन मध्ये दोन लाईन्स असतात त्यांच्यामध्ये फरक असतो त्याला ड्राय आणि वेट ट्रेनिंग मध्ये साडेसाहेब इथे असल्यानंतर मी काय जास्त बोलू नाही त्याच्यावर परंतु मी काय थोडाफार अभ्यास केलाय त्याच्यामध्ये एक ज्या वेळेला त्या दोन स्वरांमध्ये परफेक्ट फरक असतो त्यावेळेला ते स्वर असे बोलतात आणि एका वेळेला बोलले पाहिजेत आणि ते आपल्या ह्या पेटीमध्ये शक्य आहे कारण तुम्ही नॉक जेव्हा आत ठेवताय तेव्हा उतरी श्रुती वाजते नॉक जेव्हा बाहेर आहे तेव्हा चढी वाजते आणि नॉक जेव्हा मध्ये आहे तेव्हा त्यामुळे मी सांगतो सगळ्यांना की 22 श्रुतीची हार्मोनियम घेतली तर तुम्हाला अकॉर्डियन फ्री मिळेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी मार्केटिंग प्लॅटफॉर्म लागतो ना म्हणून मी सांगायची वेळ आली. असो थोडक्यात तुम्हाला भारतीय 22 श्रुतींची हार्मोनियम म्हणजे काय ते सांगितलं. आज ही आपल्या समोर हार्मोनियम दिसते ही जगातली एकमेव 22 श्रुतींची हार्मोनियम आहे त्याचं पेटंट आपल्याला मिळालेलं आहे आणि याचा आता जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि जे गायक आपल्या डोक्यावर बसून चुकीचं आपल्याकडून वाजवून घेत आहेत त्यांना आपण आता सरळ केलं पाहिजे.